नागपुर से भारतीय कम्युनिस्ट पार्टी और ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस और ट्रेड यूनियन एक्शन कमेटी के वरिष्ठ नेता संयोजक कॉमरेड मोहनदास नायडू 31 जनवरी 2024 को 92 वर्ष के हो गए हैं और 93 वर्ष में पदार्पण किया है। उनके द्वारा किए गए कार्यों का सम्मान करने के लिए नागरिक प्रशंसा समिति का गठन किया गया है और शनिवार को 9 मार्च 2024 को सोमवार सुबह 4 बजे एबी बर्तन ऑडिटोरियम तिरारा फ्लोरा परवाना भवन 44 किंग्सवे रेलवे स्टेशन रोड नागपुर यह समारोह और सम्मान समारोह आयोजित किया है। इस सम्मान समारोह के अध्यक्ष मोहन शर्मा, मुख्य अतिथि पूर्व केंद्रीय मंत्रीगण विलासजी मुत्तिमवार, मुख्य अतिथि भारतीय कम्युनिस्ट पार्टी के राष्ट्रीय सचिव बालचंद्र कांगो, स्वतंत्रता सेनानी एवं वरिष्ठ समाज शांतिका श्रीमती लीलाताई चितले, विशिष्ट अतिथि पूर्व मंत्री महाराष्ट्र कार्यक्रम में शासकीय सतीश चतुर्वेदी, अनिल देशमुख एवं नितिन राउत उपस्थित रहेंगे। मोहनदास नायडू ने छात्र जीवन से ही छात्र आंदोलन और सामाजिक कार्यों में निस्वार्थ भाव से काम करते हुए छात्रों, युवाओं, मजदूरों, गरीबों और पीड़ित वर्गों के लिए अथक प्रयास किया है। उन्होंने सांप्रदायिकता के खिलाफ आंदोलन किया है। उन्होंने MITC नागपुर, कोराडी पावर जनरेशन प्लांट और अन्य जगहों पर काम करने वाले असंगठित श्रमिकों को संगठित किया और उन्हें शोषण के प्रति जागरूक किया और अपने संगठन बनाकर संघर्ष करना सिखाया। जब झुग्गियों में रहने वाले नागरिकों के घर नष्ट हो रहे थे तो उन्होंने एक संगठन बनाया, अपने मकान तोड़े जाने के विरोध में मार्च निकाला और प्रशासन को मकान तोड़ने से रोका। नायडू हे जे कम्युनिस्ट पक्षाचे नागपूर जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी आहेत आणि कामगार चळवळीचे 1957 सालापासून जे कामगार चळवळीमध्ये स्वतः कार्यरत आहेत त्या मोहनदास नायडूंचा हा 9 मार्चला संध्याकाळी 4 वाजता परवाना भवनमध्ये नागरिक सत्कार करण्याचा नागरिकांनी आणि बाकीच्या कामगार संघटनांनी निर्णय घेतलेला आहे। या 9 तारखेच्या नागरिक सत्कार समारंभाचे प्रमुख अतिथी आहेत नागपूरचे माजी मंत्री विलासराव मुत्तमवार आणि त्यांच्यासोबतच अनिल देशमुख, श्रीमती लीलाताई चितळे आणि तुमचे चतुर्वेदी आणि राऊत नितीन राऊत हे सर्व प्रमुख अतिथी म्हणून त्या ठिकाणी राहणार आहेत। कामगार चळवळीमधले काम करणाऱ्या संघटनांचे सर्व पदाधिकारीसुद्धा त्या ठिकाणी हजर राहतील आणि त्यांना या सत्काराच्या निमित्तानं टेलिकॉम नगरमधून त्यांच्या घरून त्यांना मोर्चाने रॅलीनी प्रतापनगर चौकामध्ये आणलं जाईल आणि प्रतापनगर चौकामध्ये त्या विभागातल्या नागरिकांनी सत्कार करण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या तर्फेच्या नागरिकांचा सत्कार होईल आणि ऑटो आणि 2-व्हीलर्सच्या रॅलीने प्रतापनगर ते संविधान चौकापर्यंत त्यांना आणण्यात येईल। संविधान चौकामध्ये बाकीच्या शहरामधले सर्व कामगार कार्यकर्ते जे आहेत त्या सत्कार समारंभाला हजर राहणार आहेत, ते सर्व जमतील आणि तिथून रॅलीने मग त्यांना परवाना भवनमध्ये ओपन VG मधून घेऊन जाईल आणि 4 वाजता करेक्ट 4 वाजता आम्ही तो कार्यक्रम परवाना भवनच्या थर्ड फ्लोअरला एबी बर्तन सभागृहामध्ये तो कार्यक्रम आम्ही संपन्न करणार आहोत। हा विशेष करून म्हणजे 1957 पासून त्यांनी जे 60-65 वर्ष कामगार चळवळीमध्ये आणि राजकीय चळवळीमध्ये जे काम केलेलं आहे आणि कुठेही म्हणजे बदल न करता साध्या पद्धतीनं त्यांनी जे जीवनामध्ये काम केलेलं आहे त्याचा सत्कार या नागरिक सत्काराच्या स्वरूपाने आम्ही करण्याचा निर्णय सर्व कामगार संघटनांनी आणि नागरिकांनी घेतलेला आहे, हे त्याचं स्वरूप आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।